नमस्कार मंडळी, मी आहे आकांक्षा आणि मी आज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे 2006 एक सत्य घटनेवर बनलेली मूवी जिचं नाव आहे 8 Below. तुम्ही लोकांनी पुष्कळ लोकांच्या सर्व्हायवलची स्टोरी पाहिली व ऐकली असेल, पण ही मूवी 8 Dog सर्व्हायवलची आहे आणि त्यांच्यासाठी तळमळणाऱ्या त्यांच्या मालकाची. या सिनेमात 8 Dog लीड मध्ये आहेत, तसेच लेट पॉल वॉकर सर पण या मूवी मध्ये आहेत. तर वेळ न गमवता वळूया मूवी कडे. चित्रपटाच्या सुरुवातीला आपण अंटार्क्टिका मधला अमेरिकेचा रिसर्च बेस पाहतो. तिथे आपण जेरीला पाहतो, तो तिथला गाईड असतो. जेरीला त्या एरियाची पूर्ण माहिती होती. जेरीकडे 8 Dog होते, ज्याच्यावर तो आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करतो. डॉग सध्या झोपलेले आहेत. जेरी त्यांना उठायला सांगत होता, पण ते उठत नाहीत. त्याने डॉग साठी जेवण आणले, मग मॅक्स आधी उठतो, पण जेरी त्याच्या आवडत्या डॉग्स मायाकडे जातो. माया ही या संपूर्ण डॉग्सच्या गटाची एकमात्र नेता आहे. तेव्हाच तिथे एक प्लेन येतो, ज्याची पायलट जेरीची एक्स गर्लफ्रेंड केट आहे. त्या दोघांचं सध्या ब्रेकअप झालं नाही आहे, पण दोघांचं रिलेशन थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. केटशी कूपर पण भेटतो. कूपर मॅप मेकर सोबत मेकॅनिकल इंजिनियर पण आहे. केट सोबत अर्थ आणि स्पेस सायंटिस्ट डॉक्टर डेव्हिस पण आले आहे. मग डेव्हिस बाकीच्या स्टाफला भेटतो. संध्याकाळी केट, जेरी आणि कूपर ताश खेळतात. सर्व डॉग्स आत होते. जेरी ओल्ड जॅकला पुढे काय करायचं ते विचारत होता, ज्याला ओल्ड जॅक ही उत्तर देत होता, जे फक्त जेरीला समजत होते. केट कूपरला त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल विचारतो. मग कूपर तिला त्याच्या गर्लफ्रेंडचा फोटो दाखवतो, जे इटालियन बेस वर काम करते. पण त्याच्या बोलण्यावर कोणाचा विश्वास बसत नाही की इतकी सुंदर मुलगी त्याची गर्लफ्रेंड असू शकते. जेरीला वाटले डेव्हिस ड्राय वेलीला जाण्यासाठी आला आहे, पण त्याला माहितीही नव्हतं की डेव्हिसला उल्कापिंड शोधण्यासाठी माउथ मेलबर्नला जायचं आहे. हे ऐकून जेरी थोडा अपसेट होतो, कारण कोणीही त्याला मेलबर्न बद्दल सांगितलेलं नव्हतं. डेव्हिस जेरीला त्याच्या टेन्शनचं कारण विचारतो, तेव्हा जेरी सांगतो की मेलबर्न एकदम अपोजिट मध्ये आहे आणि आता जानेवारीची एंडिंग सुरू आहे, म्हणजे बर्फ एकदम जाडी असेल. ते लोक तिथे स्नो मोबाईल नाही चालवू शकत, तिथे त्यांना डॉग्सच पोहोचवू शकतात. जेरीला यावेळी तिथे जायचे नव्हते, पण त्याचा बॉस त्याला डेव्हिसला मदत करायला सांगतो, कारण तो खूप दुरून आला होता. म्हणत जेरी तयार होतो. मग तो बाहेर जाऊन डॉग्सला बघतो. ते सर्व डॉग्स बाहेरच राहत असायचे. मग जेरी केटशी बोलायला जातो, पण एक बाई कबाब मधलं हाड सारखं तिथे येते. मग झोपण्याआधी जेरी आणि कूपर थोडी मस्ती करतात. मग गरम पाण्याची बाटली स्वतःजवळ ठेवून झोपी जातात. नेक्स्ट मॉर्निंग डॉग्स जेरी आणि डेव्हिस माउंट मेलबर्न जाण्यासाठी तयार होते, पण डेव्हिसने खूप सामान घेतले. मग जेरी त्याला सांगतो तो जेव्हा पण समोर येईल तर डॉग्सच्या समोरूनच यायचं. मग जेरी डेव्हिसला सर्व डॉग्सची ओळख करून देतो. माया समोर होती आणि ओल्ड जॅक पण. माया सर्वात हुशार आहे, पण ओल्ड जॅक 10 झाला आहे, तो लवकरच रिटायर होऊन जाईल. मग मागे होते शॉर्टी आणि मॅक्स. मॅक्स आता सर्वात जास्त लहान आहे. त्याच्या मागे दोन जुळवा भाऊ ट्रूमॅन अँड जोई. जोईच्या डोळ्यावर एक डाग होता आणि शेवटचे शॅडो अँड बग. दोघेही सर्वांना भेटतात आणि मग कूपर सर्वांची फोटो घेतो. मग डेव्हिस आणि जेरी त्यांच्या डॉग सह त्यांच्या शेवटच्या ट्रिपला निघून जातात. दोघेही खूप पुढे जातात. कधी कधी त्यांना चालत जावे लागते, परंतु बहुतेक वेळा त्यांना डॉग्स ओढतात. एकदा तर स्नो मोबाईल पलटता पलटता वाचली, मग पुढे त्यांना बर्फाचे मैदान दिसतात, म्हणजे तो तलाव होता ज्याचा पृष्ठभाग बर्फाने झाकलेला आहे. म्हणून जेरी डॉग्सची दोरी मोठी करतो, जेणेकरून वजन वितरित केले जाईल आणि तलावाची बर्फ नाही तुटेल. मग ते सरोवरावर जाऊ लागतात, पण थोडे अंतरावर गेल्यावर डॉग्स थांबतात. मग जेरी डेव्हिस कडे पाहतो. समोर लिपर्ड सील आहे, जी सील कमी आणि लेपर्ड जास्त दिसत होती, जे जास्त धोकादायक असते. तिच्याकडे गेला तर ती त्यांना खाऊ शकते, म्हणूनच ते त्यांचा मार्ग बदलतात. काही वेळाने पुढे चालत असताना त्याला जमिनीवरून काही आवाज ऐकू येतो. जेरी म्हणतो ते ग्लेशियरच्या वर आहेत, त्यांना खूप हळूहळू चालावे लागेल, कारण कुठेही क्रॅक होऊ शकतं. जेरी त्याला स्नो मोबाईल चालवण्यास सांगतो आणि तो स्वतः पुढे जाऊन बर्फ तपासतो. मग त्याला हळूहळू त्याच्या मागे यायला सांगतो आणि आवश्यक असेल तेव्हा गाडी थांबव म्हणतो, कारण गाडीला मागील ब्रेक आहेत. ते लोक हळूहळू समोर चालतात. डेव्हिस कसा तरी गाडी सांभाळत होता, पण थोड्या अंतरावर जेरीला एक दरी दिसली. तो डेव्हिसला थांबवतो. आता त्यांना फिरून यावं लागेल. तो त्याच्या डॉग्सला बाजूला बोलवतो, पण मॅक्स अलग पळू लागतो, ज्याच्याने गाडी अचानक एका दरीत पडते आणि डेव्हिस गाडी धरून लटकतो. जेरी लगेच जातो आणि गाडीची दोरी पकडतो. जर डेव्हिस पडला तर त्याची बॉडी देखील सापडणार नाही. जेरी पटकन डॉग सोबत डेव्हिसला खेचू लागतो आणि डेव्हिस खूप प्रयत्नानंतर बाहेर पडतो. मग त्याने सुटकेचा निश्वास सोडला. जेरी त्याला सांगतो पुढच्या वेळेस तो इथे आला तर इतकं सामान घेऊन येऊ नये. पण संध्याकाळी ते एका ठिकाणी कॅम्प लावतात. डेव्हिस त्याला जीव वाचवल्याबद्दल त्याचे आभार मानतो. येथे तो त्याच्या मुलाबद्दल सांगतो, परंतु जेरीचे लग्न झाले नव्हते आणि त्याचे आणि केटचे नाते थोडे कॉम्प्लिकेटेड आहेत. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते लोक त्यांच्या प्रवासाला निघतात आणि काही वेळाने ते मेलबर्न पर्वतावर पोहोचले, जे दिसायला सुंदर होते. तेच बेस मध्ये बाकीच्या लोकांना माहिती
मिळते की दक्षिणेकडून दोन फार मोठी वादळे येत आहेत आणि सुरक्षिततेसाठी त्यांना बेस सोडावा लागेल. त्याचा बॉस लगेच जेरीशी संपर्क साधण्यास सांगतो. केट ताबडतोब जेरीशी फोनवर संपर्क साधते आणि त्यांना लवकरात लवकर परत येण्यास सांगते. पण हे ऐकून डेव्हिस अपसेट होतो. तो जेरीला मनवायला जातो कारण त्याला एकदा तरी उल्का शोधण्याचा प्रयत्न करायचा होता. जेरी त्याला सांगतो की दोन प्रचंड मोठी वादळे येत आहेत आणि त्याचे काम त्याला सुखरूप परत आणणे आहे. पण डेव्हिस त्याच्याकडे खूप विनंती करतो आणि त्याला सांगतो जी गोष्ट आवडते त्यासाठी जोखीम तर पत्करावा लागेलच. मग जेरी फक्त उद्या दुपारपर्यंत इथे राहण्यास तयार होतो. दुसऱ्या दिवशी दोघेही डोंगरावर त्या उल्केचा शोध घेत होते. जेरी भेगा टाळून सुरक्षित मार्ग काढत होता. खूप शोधूनही काही सापडत नाही आणि त्यांची वेळही संपणार होती. पण मग डेव्हिसला काहीतरी दिसतं आणि तो सुरक्षित मार्ग सोडून तो दगड बघायला जातो. हा तोच उल्का होता ज्याला तो इतक्या लांब शोधायला आला होता. जेरी त्याला आवाज देऊ लागला की तो सेफ्टी झोनच्या बाहेर गेला होता. पण डेव्हिसला पर्वा नव्हती. जेरी त्याच्या पायाच्या छापावर चालत त्याला परत बोलवतो आणि सुदैवाने काही चुकीचं होत नाही. डेव्हिस खूप आनंदी होता कारण त्याला जे हवे ते त्याला मिळाले. दुसरीकडे बेसवर त्यांना वादळ अधिक तीव्र झाल्याची माहिती मिळते. आता ते वेळेच्या आधी तिथे पोहोचतील. केट लगेच जेरीशी संपर्क साधते मात्र त्यांच्याशी संपर्क होत नाही. दुसरीकडे ते लोक बेसवर परतण्यासाठी निघाले होते पण नंतर जेरी पाहतो डॉग्सच्या पायातून रक्त येत आहे. तो लगेच गाडी थांबवतो आणि डॉग्सला तपासायला जातो. दुसरीकडे डेव्हिस बेसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. जेरीला ओल्ड जॅकच्या पायावर जखम दिसली पण डेव्हिस सिग्नल शोधत असताना तो एका खड्ड्याच्या टोकाला पोहोचतो आणि जेव्हापर्यंत तो समजू शकेल तेव्हापर्यंत बर्फ वितळतो. तो खाली पडू लागतो आणि खाली जाऊन थांबतो. जेरी लगेच त्याला आवाज देतो. डेव्हिस जिवंत होता पण त्याचा पाय तुटला होता. जेरी त्याला घ्यायला जाणारच होता तेव्हा त्याच्या पायाखालचा बर्फ तुटू लागला कारण तो गोठलेल्या तलावावर होता. दोघांना काही समजण्याआधी बर्फ तुटला आणि डेव्हिस त्याच्या सॅट फोन सह पाण्यात पडला. डेव्हिस घाबरू लागतो पण जेरी त्याला शांत राहायला आणि न पोहायला सांगतो. सोबतच त्याला बाजूचा बर्फ धरायला सांगतो. डेव्हिस कडे जास्त वेळ नव्हता. जेरी पटकन डॉग्स आणि दोरी घेऊन खाली येतो. जेरी मायाला दोरी देतो आणि तिला डेव्हिस कडे पाठवतो. माया हळूहळू डेव्हिसच्या जवळ येते पण ती एका जागी थांबते. मग जेरीच्या सांगण्यावरून पुढे जाते आणि डेव्हिसच्या गळ्यात दोरी घालतो. जेरी डेव्हिसला त्याचा उजवा हात दोरीच्या आत ठेवण्यास सांगतो. डेव्हिस तसाच करतो. मग जेरी मायाला परत बोलवतो. मग सर्व डॉग्स आणि जेरी डेव्हिसला एकत्र ओढतात आणि अनेक प्रयत्नानंतर ते डेव्हिसला बाहेर काढतात. पण तरीही तो धोक्याच्या बाहेर नव्हता. जेरीने इतर सर्व गोष्टी फेकून डेव्हिसला गाडीमध्ये ठेवले. जेरी त्याला धीर धरायला सांगतो. मग जेरी मायाला सर्वात समोर करतो कारण ती सगळ्या डॉग्स पेक्षा हुशार होती. आतापर्यंत वादळही तिथे पोहोचले होते. मॅक्स लपला होता पण जेरी त्याला बाकीच्या डॉग्स सोबत पाठवतो. आता ते लोक पुन्हा बेसवर निघाले. येथे बेसवर केट जेरीला विमानाने शोधायचं म्हणते परंतु तिचा बॉस नाही म्हणतो कारण तिने विमान उडवले तरी तिला काही दिसणार नाही. इकडे डॉग्स त्यांना खेचत होते. जेरीने कशी तरी गाडी पकडली होती पण त्याची ही अवस्था बिकट होत होती. आता संध्याकाळ झाली होती. बेसवर केट त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. इकडे डॉग्स त्यांना बेसकडे आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. इथे बेसवर सगळेच अस्वस्थ होत होते. केट खिडकीजवळ उभी होती तेव्हा तिला बाहेर काहीतरी दिसले कारण डॉग्सनी त्यांना बेस पर्यंत आणले होते. प्रत्येक जण त्यांना बाहेर काढण्यासाठी धावतो. जेरीची बोटे गोठली होती. केट हळूवारपणे जेरीची बोट गरम पाण्यात घालते. जेरीला अजूनही त्याच्या डॉग्सची काळजी वाटत होती पण त्याचे डॉग्स ठीक होते. इकडे डेव्हिस अजूनही नॉर्मल नाही झाला होता. जर योग्य वेळी उपचार नाही झाला तर त्याचा पायही कापावा लागू शकतो. त्याचा बॉस केटला लवकर प्लेन रेडी करायला सांगतो पण वजन जास्त असल्यामुळे ते सध्या डॉग्सला सोबत नाही घेऊन जाऊ शकत. केट त्यांना पुढल्या ट्रीप मध्ये घेऊन येईल. जेरी त्यांच्या सोबत थांबणार म्हणतो पण त्याची बोटे खूप जखमी झाली आहेत. सध्या त्याला ट्रीटमेंटची खूप आवश्यकता आहे. केट म्हणते ती डॉग्सला घेऊन येईल. म्हणूनच जेरी इच्छा नसतानाही जायला रेडी होतो. मग सर्वच डेव्हिसला प्लेन मध्ये ठेवतात पण मॅक्स कसा तरी त्याची साखळी उघडतो आणि जेरी कडे येतो. म्हणूनच जेरी कूपर बरोबर जातो आणि सर्व डॉग्सची साखळी चांगली बांधतो. जेरी मायाला वचन देतो तो लवकरच परत येईल. तोपर्यंत तिला सर्वांची काळजी घ्यायची आहे. मग ते लोक तिथून निघायला लागतात. सगळे डॉग्स त्यांना बघत होते. जेरीलाही तिथून निघायचे नव्हते पण त्याला जावेच लागेल. सर्व डॉग्स त्यांच्याकडे पाहत होते विशेषतः माया. जेरी सर्व डॉग्सला इच्छेशिवाय तेथे सोडतो. मग आपण दुसरा बेस पाहतो. थोड्या वेळाने जेरी उठला. खरं तर तो बेशुद्ध पडला होता. उठताच तो कूपरला विचारतो केटने त्याचे डॉग्स आणले की नाही. पण कूपर त्याला सांगतो की वादळ खूप वाढलं आहे आणि अधिकाऱ्याने त्याला परत जाऊ दिले नाही. हे ऐकून जेरी लगेच निघून जातो. बाहेर केट त्याला भेटते. त्याला शक्य तितक्या लवकर बेसवर परत जायचं आहे पण केट त्याला सांगते की हवामान खराब आहे आणि हिवाळा संपेपर्यंत त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व काही रद्द केले.
केले आहे. हे ऐकून जेरी हायर अथॉरिटी कडे जातो. तो त्यांना सांगतो की बेस वर अजूनही त्याचे डॉग्स आहेत, पण ते त्याला सांगतात की अजून एक मोठं वादळ येणार आहे. त्यांनी आता इथून लोकांना बाहेर काढले नाही तर सगळे इथे अडकतील. जेरी त्यांना फक्त एक प्लेन मागतो. तसाच प्लेन ज्यांनी ते लोक इथे आले होते तो 3 तासातच परत येईल, पण तो अधिकारी त्याचे ऐकत नाही. आता जेरी खूप अस्वस्थ झाला होता. केट त्याची भेट घेते. ती त्याला सांत्वना देण्याचा प्रयत्न करते, पण जेरी तिला सांगतो त्यांनी डॉग्सच्या गळ्यात घट्ट पट्टे बांधले आहेत, म्हणजे या जोरदार वादळात डॉग्स टिकू शकणार नाहीत. केटने त्याला एक वचन दिले होते जे ती पूर्ण करू शकली नाही. जेरी तिला काहीतरी बोलून देतो जे ऐकून केटला राग येतो आणि ती तिथून निघून जाते. आता डॉग्सला बांधून 4 दिवस झाले होते. डॉग्स भुकेने तहानलेले आणि जेरीची वाट बघत होते. आता जेरी देखील वॉशिंग्टनला आला आहे. तो अनेक डिपार्टमेंट आणि स्वयंसेवी संस्थांना म्हणजे एनजीओला भेट देतो, जेणेकरून परत जाण्यासाठी काहीतरी फंडिंग गोळा करता येईल. पण त्याला कोणीही मदत करत नाही, कारण 25 वर्षात एवढं मोठं वादळ आलं नव्हतं. या सगळ्यामुळे जेरी खूप अस्वस्थ होतो. दुसरीकडे डॉग्स अजूनही बांधलेले होते. जोरदार वाऱ्यामुळे ध्वज खाली पडला. ते पाहताच बक्स आपली साखळी तोडतो आणि त्या ध्वजाच्या दिशेने धावतो. त्याला पाहताच इतर डॉग्स आपली साखळी तोडतात आणि त्याच्या मागे धावतात. क्रूमॅन त्याचा भाऊ जोईला साखळी तोडण्यास मदत करतो, पण मॅक्स साखळी तोडू शकत नाही आणि ओल्ड जॅकही प्रयत्न करत नाही, कारण तो सर्वात म्हातारा आहे आणि त्याचा पायही दुखत होता. दुसरीकडे जेरी डेव्हिसला भेटायला जातो. त्याच्या पायाला प्लास्टर लागले होते. दोघेही एकमेकांना भेटून खूप आनंदित होतात. जेरी त्याला त्यांचा फोटो दाखवतो. मग त्याला सांगतो की त्याला परत बेसवर जायचे आहे. त्याने खूप प्रयत्न केले, एनजीओ आणि डिपार्टमेंटशी देखील बोलून पाहिले, परंतु ते खूप वेळ घेत आहेत आणि हिवाळा 8 आठवड्याभरात सुरू होईल. मग 3 महिने तिथे कोणीही जाऊ शकणार नाही. म्हणूनच तो डेव्हिसला मदत मागायला आला, कारण विद्यापीठाच्या विज्ञान निधीमध्ये डेव्हिसची चांगली प्रतिष्ठा आहे. त्याला फक्त एकटेच जायचे होते आणि 3 ते 4 दिवसात तो देखील परत येईल, कारण त्याला त्याच्या डॉग्सची काळजी वाटत आहे आणि आठवणही येत आहे. पण डेव्हिस त्याला समजावून सांगतो, बराच वेळ झाला आहे, पण जेरीला स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचे आहे. पण डेव्हिसने त्याला मदत करण्यास नकार दिला. त्याला वाटतं हा फक्त पैशाचा अपव्यय आहे. त्याने जेरीला नकार दिला. डेव्हिस जेरीला सर्व काही विसरून जाण्यास सांगतो, पण जेरी म्हणतो तो त्या डॉग्सचे उपकार कधी विसरू शकेल का. डेव्हिसकडे याचे उत्तर नव्हते. दुसरीकडे डॉग्सला 15 दिवस झाले होते. तेव्हाच मॅक्सला एक पक्षी दिसतो आणि मॅक्स देखील त्याची साखळी तोडतो आणि त्या पक्ष्याच्या मागे धावतो. बाकीचे डॉग्स त्याच्या मागे जातात. तो पक्षी उडून जातो. सगळे डॉग्स त्याच्या मागे जातात, पण ओल्ड जॅक तिथेच होता. माया त्याला उठवायचा प्रयत्न करते, त्याची साखळी पण तोडण्याचा प्रयत्न करते. मग त्याला पाय लावून उठायला पण सांगते, पण ओल्ड जॅक नाही उठत. आता मायाकडे दुसरा मार्ग नव्हता, म्हणूनच ती त्याला चाटून निरोप देते आणि बाकीच्या डॉग्स मागे जाते आणि ओल्ड जॅक एकटा राहून जातो. मग ते सर्व पक्ष्यांचा त्यांच्या कळपापर्यंत पोहोचण्यापर्यंत पाठलाग करतात, परंतु मॅक्सच्या भुंकण्यामुळे ते सर्व उडून जातात आणि दुसरीकडे बसतात. मग माया तिथे येते. ती बाकीच्या डॉग्सला दुसऱ्या दिशेने पाठवते आणि मॅक्सला तिथेच बसायला सांगते, कारण तो नेहमीच गडबड करून देतो. सर्व डॉग्स पक्ष्यांच्या कळपाकडे एका दिशेने जातात आणि माया दुसऱ्या बाजूने जाते. मग माया हळूहळू कळपाकडे जाते. सर्व डॉग्स तिच्या सिग्नलची वाट पाहत होते. मग माया भुंकत कळपाकडे धावते आणि इतर डॉग्स देखील पळू लागतात. पक्षी उडू लागतात, पण बाकीचे डॉग्स दुसऱ्या बाजूने येतात आणि ते उडण्याआधी 3-4 पक्ष्यांची शिकार करतात. मग सर्व डॉग्स पक्ष्यांना आणून एक एक करून माया समोर ठेवतात. मायाने एक पक्षी उचलला आणि बाकीचे सगळे इतक्या दिवसांनी काहीतरी खात होते, पण मॅक्सला काही मिळाले नाही. पण शॉर्टी त्याच्या सोबत त्याची शिकार शेअर करतो. या बाजूला जेरी त्याच्या घरी आला होता, पण तरीही तो खूप अस्वस्थ होता. त्याला त्याच्या डॉग्सची खूप आठवण येत होती. दुसरीकडे डॉग्सला सर्व्हायव्हल करून 50 दिवस झाले होते. आता हिवाळाही सुरू झाला होता आणि अंटार्क्टिकाचे पाणीही गोठायला लागले होते. एका रात्री डॉग्सला आकाशात रंगीबिरंगी प्रकाश दिसला, जो जमिनीवर पोहोचत होता. मॅक्स त्या प्रकाशाशी खेळू लागतो. त्याला पाहताच इतर डॉग्सही त्याच्याशी खेळू लागतात. माया सगळ्यांना नकार देत होती, पण जोई खूप जास्तच एक्साइटेड झाला होता. तो खूप काठावर आला होता. मग त्याने उडी मारताच काठावरचा बर्फ तुटतो आणि जोई देखील सरळ खाली पडतो. सगळे त्याला भेटायला जातात, पण जोई उठू शकत नाही. प्रत्येक जण त्याच्याकडे जातो. जोई जिवंत होता, पण उठू शकत नाही. त्याचा भाऊ ट्रूमॅन त्याच्या सोबत बसला आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठतात. माया जोईच्या शेजारी होती, पण जोई मेला होता. ट्रूमॅन त्याच्या भावाला चाटायला लागतो आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण मायाला समजले होते आता काहीही होऊ शकत नाही. तिला येथून निघून जावे लागेल आणि बाकीचे सगळे तिच्या मागे जाऊ लागले, पण ट्रूमॅन आणि मॅक्स तिथेच होते. मग ट्रूमॅन देखील माया आणि बाकीच्या डॉग्स मागे जातो, पण मॅक्स पुन्हा जातो आणि ट्रूमॅनच्या शेजारी बसतो. माया पुढे मॅक्सच्या येण्याची वाट पाहते, पण तो नाही येत. म्हणूनच ते लोक पुढे जातात. मग मॅक्स त्यांच्या दिशेने जातो, पण धुक्यात त्याला काहीच दिसत नाही. तो त्यांना आवाजही देतो, पण काही उत्तर नाही मिळत. आता बिचारा मॅक्स एकटा होता आणि तो सर्वात लहान आहे. दुसरीकडे आपण जेरीला पाहतो. तो मुलांना बोट चालवायला शिकवत होता. मग केट त्याला भेटायला येते.
येते, तिच्या सोबत तिचा डॉग ही होता। मग दोघे बोलतात कारण जेरी तिच्या कॉलचा उत्तर देत नव्हता। ती सांगते की ती एका इंजिनियरला डेट करत आहे। मग ती जेरीला मूव्ह ऑन करायला सांगते कारण जे काही झाले त्यासाठी जेरी स्वतःला जबाबदार समजतो। मग दुसऱ्या दिवशी जेरी कोणाला तरी भेटायला जातो, तो मिंडोला भेटतो जो एक डॉग ट्रेनर आहे। जेरी त्याची माफी मागतो कारण ते सर्व डॉग्स मिंडोचे होते, त्यांनीच त्यांना वाढवले। जेरी म्हणतो त्याला काही समजत नाही, त्याने काय करावे। मग मिंडो त्याला त्याच्या वडिलांची एक गोष्ट सांगतो। एकदा त्याच्या वडिलांवर अस्वलाने हल्ला केला होता, तेव्हा त्यांच्या सोबत 6 डॉग्स होते। त्यांना वाचवताना दोघांचा मृत्यू झाला तर 4 जखमी झाले। बरे झाल्यावर तो त्या डॉग्सला भेटायला गेला। मिंडो म्हणाला त्याचे बाबा गेले कारण ते त्या डॉग्सचा आदर करायचे। तो म्हणतो अशा प्रकारे काम करा की तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल। हे ऐकून जेरीला एक नवा उत्साह येतो, तो लगेच निघण्याची तयारी करतो। तेव्हाच त्याला डेव्हिसचे आमंत्रण मिळते, कारण डेव्हिसला ती उल्का शोधण्याबद्दल राष्ट्रीय विमान मंडळाचा पुरस्कार दिला जाणार होता। येथे डॉग्सला सर्व्हायव्हल करून 133 दिवस झाली होती, ते अजूनही अन्न शोधत होते। तेवढ्यात मायाने दरवाजाचा आवाज ऐकला, प्रत्येक जण आवाजाकडे धावू लागतो। समोर एक छोटा बेस होता, सर्व डॉग्स आत जातात कारण त्याचा दरवाजा उघडा होता। आतून त्यांना खाण्याचे पदार्थ मिळतात, सगळे जेवण करून आराम करत होते, पण माया थोडी काळजीत होती, कदाचित मॅक्स साठी। दुसऱ्या बाजूला आपण मॅक्स ला पाहतो, तो परत बेसला आला होता पण बेस बंद होता, त्याला तिथे कोणीही सापडत नाही। दुसरीकडे डेव्हिसचा ती उल्का सापडल्याबद्दल सत्कार होता, तो अंटार्क्टिका मध्ये उपस्थित असलेल्या सर्व लोकांचे आभार मानतो। जेरीही तिथे आला, नंतर तो जेरीला भेटतो। त्याला वाटले जेरी येणार नाही, जेरीने त्याचे अभिनंदन केले आणि त्याला सांगितले तो आज न्यूझीलँडला जाणार आहे। त्याला अर्धा वाटेपर्यंत ट्रान्सफर मिळाले आहे आणि उरलेला अर्धा रस्ता तो तिथे पोहोचल्यावर बघेल। डेव्हिस म्हणतो तो असे का करत आहे। मग जेरी त्याला त्याची गोष्ट आठवण करून देतो, तुम्हाला जे आवडते त्यासाठी तुम्हाला जोखीम पत्करावा लागतो। जेरीचं त्या डॉग्स वरचं इतकं प्रेम आणि धाडस पाहून डेव्हिस ही विचार करायला लागतो। रात्री जेव्हा तो आपल्या मुलाकडे येतो तेव्हा त्याच्या मुलाने त्या डॉग्सची ड्रॉइंग काढली होती। नंतर डेव्हिस दुसऱ्या प्रोजेक्टची फाईल पाहतो, ज्यासाठी त्याला काही फंडिंग देखील मिळणार होती। दुसरीकडे डॉग्सला 152 दिवस झाले होते। आता आपण मॅक्सला पाहतो, तो अन्नाच्या शोधात भटकत होता। तो त्याच ठिकाणी पोहोचला होता जिथे पडल्यानंतर डेव्हिसचा पाय तुटला होता। त्याच तळाशी त्याला मेलेली वेल दिसते, याचा अर्थ भरपूर अन्न आहे। मॅक्स ताबडतोब तिच्याकडे धावतो आणि वेलचे मांस खायला लागतो, पण तेवढ्यात एक लेपर्ड सील आतून बाहेर येतो आणि त्याच्यावर हल्ला करतो आणि मॅक्स घाबरून तिथून पळून जातो। जेव्हा त्याने वर पाहिले तेव्हा माया तिथे दिसली आणि इतर डॉग्स ही तिच्या सोबत होते। माया त्याला काहीतरी करायला सांगते। मॅक्स हिम्मत करून वेल कडे जातो, तिथे सील वेलला खात होती। मॅक्स वेल कडे जातो आणि वेलचा तुकडा चावतो। सील त्यावर झपटा मारते, मॅक्स तिथून पळायला लागतो। सील पाणीच्या आतून त्याचा पाठलाग करते तेव्हा सर्व डॉग्स खाली येतात आणि वेल खाऊ लागतात। लेपर्ड सील मॅक्सचा पुष्कळ वेळ पर्यंत पाठलाग करत असते, पण नंतर ती परत आली। सर्व डॉग्स वेलचे मांस खात होते, पण सील परत आली होती। ती बाहेर येते आणि मायाचा पाय धरते। सर्व डॉग्स घाबरतात आणि वर धावतात, पण मग मॅक्स धावत येतो, सीलच्या वर चढतो आणि तिला चावू लागतो। त्याला पाहताच इतर डॉग्स ही तेथे येतात आणि सीलवर हल्ला करतात, त्यामुळे सील घाबरून तेथून पळून गेली। मात्र या सर्व प्रकारात माया गंभीर जखमी झाली, पण तरीही माया 3 पायांवर चालत जाते आणि वेल खाऊ लागते। मग हे बघून इतरही खायला लागतात। दुसरीकडे जेरी न्यूझीलँडला पोहोचला होता, त्याला तिथे जाण्यासाठी तो तिथल्या बोटीच्या कप्तानांशी बोलतो, पण तिथे कोणाला जायचे नव्हते आणि जेरीकडे तितके मोठी बोट घेऊन जाण्या इतके पैसेही नव्हते। तेव्हाच कोणीतरी त्याच्यासाठी ड्रिंक पाठवते, जेव्हा तो पाहतो ती केट होती। जेरी जाऊन तिला भेटतो, त्याला कळत नव्हते केट इथे काय करत आहे, पण तिथे फक्त केटच नव्हती तर कुपरही होता आणि त्याच्या सोबतच डेव्हिसही आला होता। खरं तर त्याने जेरीसाठी कसा तरी फंड गोळा केला होता आणि बेसवर जाण्याची व्यवस्थाही केली होती। हे जाणून जेरीला खूप आनंद होतो। मग ते लोक एका चॉपर जवळ येतात, त्याला केट उडवत होती। दुसरीकडे आता मायाला चालणे कठीण झाले आहे, ती एका जागी बसते आणि तिच्या सोबत इतर डॉग्स ही तिथेच थांबतात। या बाजूला सर्वजण हेलिकॉप्टर मधून खूप मोठ्या जहाजावर येतात, ते जहाज त्यांना अंटार्क्टिकाला घेऊन जाणार आहे। रात्री जेरी केटला भेटतो, केट त्याला सांगते जेव्हा ते बेसला पोहोचतील मग कदाचित त्यांना फक्त डॉग्सची बॉडी सापडेल, परंतु जेरीला हे करायचे आहे स्वतःसाठी आणि त्याच्या डॉग्स साठी। केट त्याला सांगते की तिचा त्या इंजिनियर सोबत काही जमलं नाही, हे जाणून जेरीला खूप आनंद होतो। या बाजूला मायाची प्रकृती बिघडत चालली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी वादळ येते, माया त्याच
जागी बसली होती तिला कोणी सोडत नाही। दुसरीकडे जेरी आणि त्याची टीम त्या पॉवरफुल जहाजाने बर्फ तोडत पुढे जात होती। ते लोक कसा तरी वेळ घालवत होते कारण ते बेस पासून फक्त 100 मील दूर आहेत। जहाजाचा कॅप्टन जहाजाची पूर्ण ताकद लावतो पण बर्फ तुटत नाही, म्हणूनच ते सगळे खाली जाऊन बघतात तो बर्फ 6 मीटर इतका होता। याचा अर्थ ते पुढे जाऊ शकत नाहीत। अगदी जहाजाच्या कॅप्टननेही पुढे जाण्यास नकार दिला। आता पुढे काय करावं हे त्याला समजत नव्हतं। पण मग कूपर सांगतो एकदा तो नकाशा बनवता इटालियन बेस पर्यंत गेला होता जिथे त्याला त्याची गर्लफ्रेंड मिळाली होती। खरं तर त्याच्याजवळ एक आयडिया आहे। तो दाखवतो ते पुढे जाऊ शकत नाहीत आणि हेलिकॉप्टर त्यांच्या बेस पर्यंत जाऊन परत नाही येऊ शकत, परंतु इटालियन बेस अर्धा डिस्टन्स वर आहे आणि इटालियन बेस वर सर्वात वेगवान स्नो कार असतात। ते चॉपरनी इटालियन बेस वर जातील, तिथून कार घेऊन त्यांच्या बेस वर जातील। ही कल्पना सर्वांनाच आवडली। मग प्रत्येक जण चॉपर तयार करतो आणि इटालियन बेस कडे उडून जातो। आता डॉग्सला 175 दिवस झाले होते। बक माया सोबतच थांबला होता। मॅक्स आणि बाकीचे डॉग्स शिकार घेऊन आले होते। मॅक्स माया समोर आपला शिकार ठेवतो पण माया शिकार उचलून मॅक्सच्या समोर ठेवते। हे पाहून बाकीचे डॉग्सनी ही आपली शिकार मॅक्स समोर ठेवली। याचा अर्थ मायाने मॅक्सला लीडर बनवले होते कारण तिला माहिती आहे की आता तिचं वाचणं कठीण आहे। मॅक्स एक पक्षी उचलतो आणि मायाला देतो आणि बाकीचे डॉग्स आपले शिकार वाटून घेतात। पण माया काही खात नव्हती आणि मॅक्स देखील तिच्या शेजारी बसतो। दुसरीकडे जेरी आणि त्याची टीम इटालियन बेस वर पोहोचते। कूपर कार सुरू करण्यासाठी बॅटरी घेऊन जातो। जेरी आणि डेव्हिस तिथला बर्फ काढून टाकतात। त्याला बेसच्या आत गाडीची चावी मिळते आणि एक फोटोही। जो कूपर उचलतो तो बॅटरीच्या मदतीने गाडी सुरू करतो आणि बाहेर काढतो। जेव्हा प्रत्येक जण आत जातो तेव्हा कूपर त्यांना स्वतःचा आणि त्याच्या इटालियन गर्लफ्रेंडचा फोटो दाखवतो, जे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले कारण प्रत्येकाला वाटायचे कूपर याबद्दल खोटं बोलायचा कारण त्याची गर्लफ्रेंड खूप हॉट होती। मग ते त्यांच्या बेसवर निघून गेले। या बाजूला सर्वजण मायासोबत बसले होते कारण ती अगदी शेवटचे क्षण मोजत होती। या बाजूला संपूर्ण टीम बेसच्या दिशेने निघाली होती। ते बरेच तास प्रवास करत आणि शेवटी त्यांच्या बेसवर पोहोचतात। मॅक्सला गाडीचा आवाज ऐकू येतो, तो मायाला उठवण्याचा प्रयत्न करतो पण माया उठू शकत नव्हती। इथे जेरी बेसवर येतो, त्याला समोर डॉग्सच्या साखळ्या दिसल्या। तो हिम्मत करून त्यांना पाहायला जातो। प्रत्येक जण खूप दुखी होते। जेरी जेव्हा पहिली साखळी पाहतो त्याच्यात ओल्ड जॅक होता। जेरी रडायला लागतो पण जेव्हा त्याने पुढची साखळी पाहिली तेव्हा ती तुटलेली होती आणि इतर सर्व साखळ्याही। जेरीला कळले ते सर्व पळून गेले। त्यांनी स्वतःची सुटका केली। मग त्यांना काही आवाज ऐकू येतो, जेरी समोर पाहतो। मग काही वेळाने मॅक्स तिथे येतो। मग बाकीचे डॉग्स ही त्याच्या मागे पळतात। त्यांना पाहताच जेरी त्यांच्याकडे धावत येतो आणि सर्व डॉग्स ही त्याच्याकडे धावतात आणि मॅक्स सरळ जेरीला मिठी मारतो। आता इतक्या दिवसांनी जेरी त्यांच्या डॉग्सला भेटतो। त्याच्या आनंदाचा काहीच ठिकाणा नसतो। बाकी सगळे सुद्धा खूप खुश होते। बक कूपरला चाटायला लागतो। मग जेरी सगळ्यांकडे बघतो, त्याचे इतके तरी डॉग्स वाचले याचा त्याला खूप आनंद झाला। मग ते सर्व तिथून निघण्याच्या तयारीत होते। मग सर्वजण गाडीत बसतात पण मॅक्स गाडीत येतच नव्हता। तो दुसरीकडे धावतो, जेरीही त्याच्या मागे धावतो। मग जेरीला दूर माया दिसते, म्हणजे मॅक्सनी त्याला मायाकडे पोहोचवले होते। जेरी तिच्याकडे जातो, माया हलत नव्हती। जेरी रडायला लागतो कारण मायाने बाकी सर्वांची काळजी घेतली होती। जेव्हा जेरी मायाला स्पर्श करतो तेव्हा माया जागी होते। जेरीला खूप आनंद होतो कारण माया जिवंत होती। मग सर्वजण पाहतात जेरी मायाला घेऊन येत आहे। सगळे खूप खुश आहेत। जेरी सांगतो माया लवकरच बरी होईल। आता जेरी आणि केट मध्ये सर्व काही ठीक झालं आहे। मग ते सर्व आनंदाने तिथून निघून जातात आणि जवळच त्यांनी ओल्ड जॅकची कबर बनवली आणि त्याच्यात जोईचा पट्टा देखील बांधला आहे। आणि यासोबतच ही मूवी इथे संपते। We'll be right back.